छतावर कोणी आहे ही भयंकर गोष्ट आहे बेगमपुराची। बेगमपुरा एक छोटस गाव होत। गाव मध्ये सरकारी बँकेची एक ब्रांच होती। सुधीर, बायको दिव्या आणि 7 वर्षांची मुलगी मायरा सोबत शहरातून बेगमपुराला शिफ्ट झाला होता। सुधीर बँक मॅनेजर होता, त्याची पोस्टिंग बेगमपुराला झाली होती। बँकेने सुधीरला एक जागा दिली जी फारच शांत ठिकाणी होती। पूर्ण घर पाहिल्यावर सुधीर, दिव्या आणि मायरा छतावर आले। किती छान मोकळी हवा आहे ना। हो ना, आणि टेरेस फारच मोठ आहे। इथे तू सगळे कपडे आरामात सुकवू शकतेस आणि मी इथे खेळू सुद्धा शकते। मायराचं म्हणणं ऐकताच सुधीर आणि दिव्या हसू लागले। दुसऱ्या दिवशी सुधीर बँकेत निघून गेला आणि दिव्या घरातली काम करू लागली। मायरा टीव्ही बघून बघून कंटाळली आणि वर छतावर गेली आणि एकटीच बसून छतावर राजा राणीचा खेळ खेळू लागली। मायराकडे भरपूर खेळणी होती, ज्याच्यामध्ये राजा राणी पासून छोटासा गॅस, चमचे, लाटणं सारं काही होत। राजा राणीचं लग्न तर झालं, आता राणी राजासाठी जेवण बनवणार। राजा बाबांसारखं ऑफिस मध्ये जाईल आणि राणी आई सारखं किचन सांभाळेल। ये! तेव्हा दिव्याने मायराला आवाज दिला। मायरा, कुठे आहेस ग? मायरा, जेवण तयार आहे, ये पटकन। मायरा, माझ्या राणीचं सुद्धा जेवण तयार आहे। राजा राणी, तुम्ही नंतर खा, आधी मी जेवून येते, ओके? असं म्हणताच मायरा छतावरून खाली गेली। इथे सुधीर ऑफिसमध्ये बसून आपलं काम करत होता। नारायण, ओ साहेब, आधीच्या मॅनेजरच्या ज्या काही फाइल्स पेंडिंग आहेत त्या सगळ्या टेबलावर ठेव। ओय साहेब, आता आणतो। साहेब, एक गोष्ट विचारायची होती। हो हो, विचार ना। तुम्ही बँकेने दिलेल्या त्या घरामध्येच राहता ना? हो, पण का रे, काय झालं? काही नाही, फाइल्स घेऊन येतो। इथे जेवण झाल्यावर मायरा छतावर आली। अचानकपणे ती जोरात किंचाळली। मायराचा आवाज ऐकताच दिव्याचं विश्वच हललं। ती पळत पळत छतावर आली। काय झालं मायरा, तू ठीक आहेस ना? काय झालं बाळा? आई, खाली बघ ना। दिव्याने खाली पाहिलं, तीही चक्रावली। मायराने बनवलेलं राजा राणीचं घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलं होतं। कोणी आलं होतं का छतावर? माहित नाही, मी तर खाली गेले होते। तेव्हा अचानकपणे पिवळ्या पिवळ्या डोळ्यांची एक काळी मांजर छताच्या भिंतीवरून मायरा आणि दिव्याला न्याहाळत होती। मायरा घाबरली। आई, कॅट! ओ, तर ही महाराणी आली होती तुझा खेळ बिघडवायला। मांजर पळाली आणि दिव्या मायराला घेऊन खाली आली। सर, फाइल्स। नारायण, मला एक गोष्ट सांग, आधी जो मॅनेजर होता काय नाव त्याचं? रस्तोगी साहेब। हा हा, रस्तोगी। मला सांग, त्याचा मृत्यू कसा झाला होता? सुधीरचा प्रश्न ऐकून नारायण घाबरला। अरे सांग ना बाबा। रस्तोगीच्या नंतर आलेले सगळे मॅनेजर्स त्यांनी 4 दिवसातच आपली बदली करून घेतली, तरीही नारायण गपचूप उभा होता। ठीक आहे बाबा, सांगायचं नसेल तर नको सांगूस, संध्याकाळी माझ्यासोबत घरी चल, घर जरा व्यवस्थित लावायचंय, येशील ना? अरे उत्तर तरी दे। संध्याकाळ झाली होती। मायरा कार्टून बघत होती आणि दिव्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावत होती। अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि दिवा विझला। अचानकपणे छतावरून तुळशीवर कोणाची तरी काळी सावली पडली आणि तुळस मलूल दिसू लागली। हे काय, छतावर कोणीतरी आहे बहुतेक। दिव्याने वळून छताच्या दिशेने पाहिलं तर तिला एक सावली पळताना दिसली। कोण आहे छतावर? मायरा, मायरा! आई, मी कार्टून बघते, प्लीज डोंट डिस्टर्ब मी। मायरा तर हॉल मध्ये, तर मग नक्की छतावर कोणीतरी आहे। दिव्या शिड्या चढून छतावर आली तर वर कोणीही नव्हतं, पण झोपाळा मात्र झुलत होता, ज्याचा किरकिरणारा आवाज इरिटेट करत होता आणि
टीपॉय वर कोणीतरी जळती सिगरेट सोडून गेला होता. सिगरेट? सुधीर तर अजून परत नाही आले. मग ही सिगरेट कोणाची आहे? आणि तेवढ्यात खाली किचन मध्ये एक जोरदार आवाज आला आणि त्यानंतर मायराची किंकाळी. दिव्या पळतच खाली आली. किचन मध्ये दुधाचं भांड खाली जमिनीवर पडलं होतं. सगळं दूध पसरलं होतं. तेवढ्यात सुधीर पण नारायण सोबत घरी पोहोचला होता. काय झालं? दूध सांडलं? कदाचित मांजरीने केलं असणार. दिव्याने भांड उचललं तर भांड्याच्या तोंडावर रक्त लागलं होतं. हे बघताच दिव्या थरथरत म्हणाली, नाही सुधीर, हे मांजराचं नाही दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. दुपारी मायराचा खेळ कुणीतरी बिघडवून टाकला होता. मला वाटलं मांजर आहे, पण नाही, तो दिवा विझणं, काळी सावली, जळती सिगरेट आणि आणि आता हे रक्त. मला जाणवतंय सुधीर, छतावर कोणीतरी आहे. अगं पण कोण? तू तू माझं ऐक, कुणीतरी काळी सावली. कम ऑन दिव्या, स्टॉप इट. तेव्हा शांत उभासलेला नारायण थरथरत म्हणाला, मॅडम बरोबर बोलताय साहेब. तुम्हाला माहित करून घ्यायचं होतं ना रसू की कसं मेले. तुमच्या घराच्या या छतावरून पडून मेले. त्यांची सावली आहे छतावर. त्यांच्याच मुळे आज पातूर इथं कोणताही मॅनेजर टिकू नाही शकलाय. मला तोंड उघडायला अलाउड नाहीये, तरी पण सांगतो, निघून जा साहेब. काय नारायण, आता दुपण सुरू झालंय. बर मला सांग, रस्तोगी छतावरून खाली कसा पडला? पक्का बेवडा होतो साहेब. बायको सोडून निघून गेली होती. एकटाच घरात राहायचा आणि बायकोच्या आठवणीमध्ये छतावर येऊन रोज पित राहायचा. अचानक बॅलन्स बिघडला आणि खाली पडून मेला साहेब. बंद करी बकवास, आता तू निघ, मी सगळं सामान घेईन. दिव्या तू पटापट हे साफ कर आणि जेवणाची तयारी कर. रात्रीचे 12 वाजले होते. दिव्या, मायरा सगळे झोपले होते आणि अचानक छत थरथरू लागलं आणि तिघांची झोप मोड झाली. मी मी म्हटलं होतं ना छतावर कोणीतरी आहे, मी म्हटलं होतं. डोंट वरी, चला जाऊन बघूया आपण. मायरा बेटा तू इकडे थांब. असं म्हणतात सुधीर दिव्या सोबत छतावर आला आणि तिकडचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. झोपाळ्यावर रस्तोगीचं भयंकर भूत बसलं होतं जे झोके घेत होतं. झोपाळ्याचा तो किरकिरणारा आवाज शांतता भंग करत होता आणि अचानकपणे तो झोपाळा थांबला. तुम्ही लोक अजून इकडे जा, निघून जा, निघून जा माझ्या घरातून. रस्तोगी, का सगळ्यांना त्रास देतोयस तू? मी पुन्हा नाही बोलणार. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे, निघून जा, नाहीतर तुझी मुलगी माझ्यासोबत झोपाळा झुलत असेल. सुधीर चल, सुधीर चल प्लीज, इथून चल, इथून चल. हताश सुधीर दिव्या सोबत खाली आला. रात्रभर दोघेही पॅकिंग करत बसले आणि सकाळ होताच दोघेही मायरा सोबत ते घर सोडून निघाले. टिकटॉक वाली चेटकीण. मुंबई मधल्या SKS कॉलेज मध्ये रवी इंजिनिअरिंग शिकत होता. रवीचे सगळे मित्र टिकटॉक वापरत होते, म्हणून त्यांना बघून रवीने पण टिकटॉकवर अकाउंट बनवलं. रवी खूप दिवसांपासून टिकटॉक बनवत होता, पण त्याचे फॉलोअर्स वाढतच नव्हते. एक दिवशी रवी कॉलेजमधून घरी परतला आणि त्याने त्याचा फोन चेक केला. मग तेव्हा त्याला टिकटॉकवर एक नवीन व्हिडिओ चॅलेंज मिळाला. त्या व्हिडिओ मध्ये एक मुलगी शहरातल्या सुनसान अशा बिल्डिंग मध्ये जाऊन डेअर डेव्हिल म्हणते आणि इतर टिकटॉक लोकांना असेच करण्यासाठी ती आव्हान देते. मुंबईतील त्या वास्तूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. रवीने फॉलोअर्स साठी आव्हान स्वीकारले. हा करेक्ट चान्स आहे फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा. रवीचा मित्र अरुणने त्याला बिल्डिंग मध्ये जाण्यास मना केले, पण तरी तो मानला नाही. आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या भूतिया बिल्डिंग मध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी निघून गेला. रवी त्या बिल्डिंग मध्ये घुसताच त्याने रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आय एम डेअर डेव्हिल असं म्हणताच पाठीमागे असलेला दरवाजा बंद झाला आणि त्या बिल्डिंग मध्ये जोर जोरात हसायचे आवाज येऊ लागले. काय काय यार, मस्करी करू नका, जे कुणी असेल समोर या. तेवढ्यात एक भयानक चेटकीण त्याच्या समोर येते आणि रवीचे मोबाईल वर रेकॉर्डिंग करू लागते.
मज्जा नाहीये ही मृत्यू, तुझा मृत्यू होणार आहे. हे म्हणत ती रवीवर हल्ला करते आणि त्याला मारून टाकते. रवी सारखाच आरिफ नावाचा मुलगाही त्या बिल्डिंग मध्ये चॅलेंज साठी आला होता. मग त्या शेटकिणीने त्यालाही मारलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि टिकटॉक वर अपलोड केला. रोज रोज होणाऱ्या मृत्यूंमुळे लोक घाबरली आणि त्यांनी टिकटॉक चालवणंच बंद करून टाकलं. आणि जर चुकूनही कोणी त्या शेटकिणीचा टिकटॉक व्हिडिओ पाहिला तर मग तो हिप्नोटाइज होऊन जातो आणि मग त्या भूताटकी बिल्डिंग मध्ये जातो आणि मग ती टिकटॉक वाली चेटकीण त्यांना क्रूरपणे मारून टाकायची. टिकटॉक वाल्या चेटकिणीची खबर संपूर्ण शहरात पसरली. एक दिवशी अरुण त्याच्या काकांना रवी बद्दल सांगतो. मुलांना 10 वेळा सांगितलं ती बिल्डिंग झपाटलेली आहे, त्यापासून दूर राहा, पण आजकालची मुलं आणि मग पश्चाताप करतात. नाही काका, मला काहीतरी वेगळं वाटतंय. जर त्या बिल्डिंग मध्ये छेटकीण आहे तर ती त्या चॅलेंज वाल्या मुलीला का पकडत नाही? तू बरोबर बोलतोयस, पण याच खरं उत्तर तर ती मुलगीच देऊ शकते. मग सगळे मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि आव्हान देणाऱ्या मुलीची चौकशी करतात. काही वेळ फाइल्स पाहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हा अहवाल दाखल झाला होता. तिचे नाव श्रुती आहे आणि ती 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. मग तिने हा व्हिडिओ कसा आणि का बनवला? हे प्रकरण काहीसे गंभीर वाटते. मग पोलीस त्या बिल्डिंगची तपासणी करायला जातात पण तिथे त्यांना काहीच मिळत नाही. सर, ती चेटकिन टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच मारते, त्यामुळे कदाचित टिकटॉक केल्यावरच समोर येईल. मग अरुण रेकॉर्डिंग चालू करून म्हणतो, आय एम देअर डेव्हिल. आणि ते म्हणतात ती चेटकिन सगळ्यांसमोर येते. अरे वा, आज मरण्यासाठी पूर्ण वरात आली आहे. ठीक आहे, मी तुमची पाठवणी पण एकदम चांगल्या रीतीने करीन. आणि मग ती चेटकीण अरुणवर वार, ज्याच्यामुळे चेटकीण तडफडू लागते. सांग, का मारतेस लोकांना? सांग, नाहीतर तुला तावीज घालून आत्ता जाळून टाकेन. माझ्या मृत्यूचा बदला, मी टिकटॉक वर खूप प्रसिद्ध होते आणि त्यामुळे माझ्या मित्रांना माझा हेवा वाटायचा. एक दिवशी माझ्या एका मित्राने मला टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी या बिल्डिंग मध्ये आणलं आणि मारून टाकलं. या टिकटॉक मुळे माझा मृत्यू झाला आहे. म्हणूनच मी सगळ्या टिकटॉक वापरणाऱ्यांना नाही मारून टाकत तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता नाही मिळणार. असं म्हणत ती चेटकीण ते तावीज तोडून फेकून देते आणि मग त्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडून हवेत उडवून टाकते. ती चेटकीण इन्स्पेक्टरला मारणारच असते तेव्हा, थांब मुली, त्यांना सोड, यात त्यांचा काही दोष नाही, सोड त्यांना. तिच्या आई वडिलांना पाहून चेटकीण शांत होऊन जाते आणि रडायला लागते. मी इन्स्पेक्टर आहे, मी तुला न्याय मिळवून देईन, फक्त तू लोकांना मारणं बंद कर. कुणा एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना देणं चांगलं नाही. मग पोलीस श्रुतीच्या मित्राला अटक करतात आणि फाशीची शिक्षा देतात आणि श्रुतीचा आत्मा मुक्त होतो.